राज्यभरात काल रात्रीपासून सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। मात्र मी सध्या सोलापुरातल्या ज्या पेट्रोल पंपावरती आहे, सोलापूर शहरातलं हे गुरुप्रसाद पेट्रोल पंप, खरं तर सोलापूर शहराच्या हद्दीत एक आणि ग्रामीणच्या हद्दीत एक असे सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनच पंप सीएनजीचे सध्या सुरू आहेत। मात्र अजूनही ऑनलाईन नसल्या कारणाने हे पंपांमधले जे सीएनजीचे दर आहेत ते मात्र चढत आहेत। सुरुवातीपासून या पंपांमधले दर जे आहेत ते जवळपास 81 रुपये आहेत। माझ्यासोबत एक वाहन चालक आहेत, तुम्ही पुण्यावरून आलेला आहात? पुण्यावरून आलेला आहे सर भरायला। मी सीएनजी रेग्युलर पुण्यात आहे 64-65 रुपये किलो। तर मी पाहिलं की तिथल्या आणि इथल्या रेटमध्ये थोडासा फरक आहे। इथं आहे 65 रुपये किलो आणि इथं आहे 81 रुपये किलो। तर आपण सीएनजी यासाठी वापरतो की पेट्रोलला आता रेट वाढतो? पर्याय म्हणून वापरतो आपण। जवळपास पेट्रोलच्या दरापर्यंत पेट्रोल हो सर ते आता गव्हर्नमेंटच्या हातात आहे। जे काय असेल ते दर कमी झाले पाहिजे असं मला वाटतंय। कारण एक सीएनजी म्हणजे ग्रीन आहे, ग्रीन ह्याच्यात होत आहे। तर दरमध्ये काय तर कमी झालं तर अजून फरक पडेल असं वाटतंय। तसं ते म्हणाले की पुणे नगर नाशिक या ठिकाणी दर जे आहेत ते कमी आहेत, मात्र सोलापूरच्या पेट्रोल पंपावरती दर जास्त असल्याचं कारण काय? सर प्रथमतः मी आपल्या सर्व पत्रकारांचे मी अभिनंदन आभार मानतो। हे रेट सर आता सध्या हे सीएनजी कंपनी सप्लाय आपले हे पुण्यावरनं आणताना त्यामुळे ना ट्रान्सपोर्टिंग लागत आहे। तर ट्रान्सपोर्टिंगचं चार्जेस ना जवळपास 81 रुपये रेटनी त्यांना म्हणजे टोटलाइज की आम्ही कॅल्क्युलेशन केल्यावरती हे 81 रुपयेप्रमाणे त्यांना ते पूर्तता व्हायला आहे। त्यामुळं ह्यांनी जोपर्यंत आपल्या सोलापूरचं डेपो तयार होत नाही तोपर्यंत हे रेट आपल्याकडे डाऊन होणार नाही। आणि हे विदिन एका महिन्याभरात हे सोलापूरचं डेपो तयार होऊन जाईल तो तेव्हा हे रेट आपलं ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल। आता ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे, कारण दर चढे असले तर प्रतिसाद कसा? सर ग्राहकाचा प्रतिसाद कसा आहे, रेट 81 असले तरी ग्राहक काय व्हायला आहे आवर्जून म्हणजे आम्हाला बंद करताही देऊ देणे ते नाही। लोक म्हणजे एवढं पब्लिक एवढी आलेलं की आम्हाला सीएनजी पाहिजे सर किमान 2 किलो तर द्या, 3 किलो तर द्या ह्याप्रमाणे त्यांनी असा आग्रह करून आम्हाला आहे ना अक्षरशः आम्हाला झोपू बी दिले ग्राहक। आपण इतका प्रतिसाद एवढा प्रसिद्ध असं सोलापूरमध्ये पुण्यापासून जेव्हा लोक साऊथकडे जातात दक्षिण भारताकडे जातात त्यावेळेस सोलापूर महत्त्वाचं ठिकाण आहे, त्यामुळे पेट्रोल सीएनजी भरण्यासाठी विशेषतः ग्राहक जे सोलापूरला पसंती देतात। आपण जर बघितलं तर लांबच्या लांब रांगा जे ते या पंपावरती देखील आपल्याला पाहायला मिळतील। आणि 81 रुपये जरी दर असलं तरी लोकांचा प्रतिसाद जो आहे तो पेट्रोल आणि ग्राहक डिझेलच्या तुलनेत दर कमी असल्या कारणानं सीएनजीला ग्राहक जे ते पसंती देतात। आणि राज्यभरात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरचे दर मात्र आपल्याला चढे पाहायला मिळतात। कॅमेरामन अविक अग्निसह आफताब शेख, एबीपी माझा सोलापूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।